एकीकडे दसऱ्याची धामधूम तर दुसरीकडे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून रविवारी पार्क चौक येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी काँग्रेसजनांनी सामुदायिक बुद्ध वंदना घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, दरवर्षी आम्ही जयंती आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतो, मात्र योगायोगाने मी आज सोलापुरात आहे, त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करायला आलो आहे. या निमित्तानं आम्ही सगळे आलो. मी आज सोलापुरात होतो आणि त्यामुळं मला एक अपूर्व संधी मिळाली आज या दिवशी बाबासाहेबांना वंदन करण्याची. आणि खरं म्हणजे आम्ही 14 तारखेला आणि महानिर्वाण दिनाच्या दिवशी इथे येतो, पण आज इथं असल्यामुळं एक सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर इथं आलो. आम्ही सगळेच कार्यकर्ते इथं उपस्थित राहिलो. बाबासाहेबांनी आम्हाला जी घटना दिली त्या घटनेचा एवढा जय जयकार झालेला आहे की देश त्या घटनेच्या माध्यमातून चालतो आहे आणि आपण सगळे त्या माध्यमातून निघालो आहे. आता कुठल्याही पक्षाला बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय राजकारण करता येत नाही हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं बाबासाहेबची जय असंच म्हटलं पाहिजे. आणि आम्हाला ज्यांनी मार्ग दाखवला, आम्हाला माणूस म्हणून उभं केलं, त्या बाबासाहेबांना पुन्हा एकदा मी वंदन करतो. बाबासाहेबांनी जी घटना आम्हाला दिली त्या घटनेचा इतका जय जयकार झाला की त्या घटनेनुसारच आज देश चालतो आहे. बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय आता कुठल्या पक्षाला राजकारण देखील करता येत नाही हे आता सिद्ध झालं आहे. दरम्यान यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीविषयी देखील भाष्य केलं. मी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे, त्यामुळे प्रणिती शिंदे ह्याच काँग्रेसच्या उमेदवार असतील, मला जे करता येईल ती मदत मी करणार, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले. जाहीरपणानं मी सांगितलेलं प्रणितीताई ही खासदारकी उभे राहील. मी तर आता राजकारणातून निवृत्त झाल्यासारखं आहे, पण मी जे काय मदत करत असेल ती करत आहे. प्रणिती ही उमेदवार असेल.